सर्वांना शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आज आपण सातारा शहरामध्ये शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याचे आयोजन केलेले आहे। हे आपलं नवं वर्ष आहे। संभाजी ब्रिगेडने साधारण 8 वर्षापूर्वी हे शिवराज्याभिषेक दिनाचं आयोजन केलं होतं आणि त्यानंतर पण आज 8 वर्ष यात आपल्या आज आपल्याला पूर्ण झाली। पण हे जे काही नियोजन आहे ते आपण टिकवून ठेवलेलं आहे। छत्रपती राजघराणा असेल किंवा समोर सातारकर असेल, आमचे बाकीचे सहकारी असेल, त्यांचा आम्हाला सहकार्य यामध्ये लाभलेलं असतं। आज आमचे छत्रपती शिवाजी महाराजांचे 13वे वंशज मान्य श्रीमंत छत्रपती आमदार सुरेंद्रसिंह राजेभोसले, तसेच हे आमचे सगळे सर्व सहकारी हरीश पाटणेसाहेब वगैरे ह्या ठिकाणी सर्वत्र जमले, याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो। तसेच आज फक्त एकाच दिवसापुरती फक्त शिवाजी महाराजांचा जयघोष करण्यापेक्षा अजून मला आणखीन एक असं सांगावं वाटतं। आज आपल्या साताऱ्यामध्ये जे ऐतिहासिक स्थळं आहेत, म्हणजे साधारण अजिंक्यतारा असेल, परत हे चार भिंती असेल, राजवाडा असेल, आज आपण जर बघायला गेलं तर ऐतिहासिक राजवाड्याचे आपण ऐतिहासिक चौपाटे करून टाकलेले आहे। परत कल्पतखाना असेल किंवा तख्ताचा वाडा असेल, त्याचा आज आपण काय नाही बाग करून टाकलेले आहे। आणि त्या मग बागेमध्ये बाकीचे जे काही प्रकार म्हणजे ते म्हणलं तुम्हा सर्वांना माहीत आहे। तर हे सर्व आपण थांबवलं पाहिजे आणि पुन्हा आपण ह्या ऐतिहासिक स्थळांचा विकास केला पाहिजे। आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये 22 ह्या किल्ले आहेत, तर ते 22 किल्ले हे नापून राज्य संरक्षित स्मारक केले पाहिजेत आणि ह्या किल्ल्यांच्या विकासासाठी महाराज साहेबांनी पण प्रयत्न करावा अशी मी त्यांना विनंती करतो। आणि पुन्हा एकदा मी सर्वांना शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याच्या शुभेच्छा देतो। जय जय महाराज। साताऱ्यामध्ये संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून शिवराज्याभिषेकाचा सोहळा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं दुधानं अभिषेक करून दिवस पूजा करून या ठिकाणी साजरा होत आहे। आणि संभाजी ब्रिगेडनं हा कार्यक्रम प्रत्येक शिवराज्याभिषेक सोहळ्याला या ठिकाणी साताऱ्यामध्ये ठेवलेला आहे, चालू त्यांनी केला आणि चालू त्यांनी पुढे ठेवलासुद्धा। तर म्हणजे जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला रायगडावर, त्यावेळीची परिस्थिती आणि त्यांच्या त्या राज्याभिषेक सोहळ्यामध्ये सर्व जाती धर्म पंत हिंदू मुस्लिम असतील, बलुतेदार असतील, जे की सगळे त्या राज्याभिषेक सोहळ्यामध्ये आपला राजा आहे म्हणून सहभागी झाले होते। आणि ती भावना समाजामध्ये बंधुत्वाची भावना ही छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केली आहे। स्वराज्य स्थापनेचं जे स्वप्न त्यांचं होतं त्याच्यामागचं सगळ्यांना एकत्र आणून स्वराज्य स्थापन करायचं मुघलांच्या विरोधामध्ये या अन्यायी शासनाच्या विरोधामध्ये लढायचं ही त्यांची त्यावेळेची छत्रपती शिवाजी महाराजांची मनापासूनची इच्छा होती आणि त्यांनी ते करून दाखवलं। आज आता आपण शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करतो आहे। महाराष्ट्रात देशात सगळीकडं हा सोहळा साजरा होतो, सगळे उत्साहानं या सोहळ्यात सहभागी होतात। पण मला वाटतं की आज जे समाजामध्ये विघटन व्हायला लागलं आहे, जाती धर्मामध्ये आणि प्रत्येकाच्या मनामध्ये जो द्वेष निर्माण व्हायला लागला आहे तो संपवण्याची शपथ छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम करणाऱ्या, त्यांच्यावर भक्ती असणाऱ्या, या दैवी स्वरूपच त्यांचं होतं, त्यांच्यावर श्रद्धा असणाऱ्या प्रत्येक शिवभक्तानं ही शपथ घेतली पाहिजे की जाती धर्म पंथ हे ह्या गोष्टी मी मानणार नाही आणि या महाराष्ट्रामध्ये सर्वजण आपण एकत्र गुण्यागोविंदानं राहू हे मला वाटतं आहे। खऱ्या अर्थानं या राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्तानं सगळ्यांनी ही शपथ जर घेतली आणि तसं वागायला सुरुवात केली तर महाराष्ट्राचं स्वरूप आणि महाराष्ट्रातलं चित्र, सामाजिक चित्र बदलायला वेळ लागणार नाही आणि ते काम खरं म्हणजे मला वाटतं या राज्याभिषेक सोहळ्याच्या माध्यमातून व्हावं। आज संभाजी ब्रिगेडचा हा कार्यक्रम अतिशय स्तुत्य आहे। गणेश चोरगे आणि त्यांचे सहकारी जसे आमचे पुढारीचे उपसंपादक किंवा हरीश पाटणे सर्वजण याच्यामध्ये सहभागी झालेत आणि नक्कीच हा जो कार्यक्रम आहे किंवा हा आजचा जो दिवस आहे, आज छत्र आपल्या संभाजी ब्रिगेड जो शिवराज्याभिषेकाचा जो सोहळा इथे घेतला तो अजून कसा वाढेल, मोठा होईल, त्यासाठी आमचं सर्वांचं सहकार्य राहील।
ऐतिहासिक स्थळांच्या बाबतीत आता इथं गणेश्वर यांनी जी अपेक्षा व्यक्त केली, आम्ही नेहमीच स्थळं जपली पाहिजे, त्याचं संवर्धन केलं पाहिजे ही भूमिका नेहमीच राहिली आणि शासनाकडनं नक्कीच त्यासाठी जो काय लागेल तो पाठपुरावा नक्की करू. परत एकदा मी संभाजी ब्रिगेडच्या सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून त्यांचं अभिनंदन करतो. त्यांनी अतिशय चांगला कार्यक्रम सुरू ठेवलेला आहे. पुढच्या पण त्यांना संभाजी ब्रिगेडच्या त्याला माझ्या शुभेच्छा राहतील एवढंच सांगतो. आला गाडी काय मला लागणार गाडी बोल आज शिवराज्याभिषेक दिन सोहळा या निमित्तानं आम्हाला इथे इन्व्हाइट केल्याबद्दल या सगळ्यांचे मी आभार मानते. मी श्रावणी सोळसकर, मी सिनेसृष्टीमध्ये सध्या कार्यरत आहे आणि याच्यामध्ये माझं बरंच प्रोजेक्ट चालू आहे, तर मला इथं मान देऊन तिथे इन्व्हाइट केल्याबद्दल मी आभार मानते. संभाजी ब्रिगेड या संस्थेचं पहिला प्रोजेक्ट. नमस्कार, मी रश्मी सावली, सातारामध्ये आणि सातारच्या बाहेर पण नाटकाची सुरू आहे. या माध्यमामध्ये फार कार्यरत आहे आणि संभाजी ब्रिगेडच्या या संस्थेमार्फत आज आम्हाला इथं आमंत्रित केलं गेलं, त्याबद्दल प्रथम मला त्यांचे आभार मानते. आणि खरं तर माझ्याविषयी किंवा या पूर्ण कार्यक्रमाविषयी बोलणं इतपत माझी पात्रता खरंच नाही आहे, पण मला असं वाटतं की या माध्यमातून जे संभाजी ब्रिगेड आणि यासारख्या संस्था काम करत आहेत, तर या माध्यमातून माझ्यांचे विचार मॅक्झिमम आपण लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करूया, कारण ते होत आहे. आणि यासाठी या अशा कार्यक्रमांना अशा उपक्रमांना खरंच मला असं वाटतं की हासिल होत आहेत आणि म्हणूनच आपण इथं सगळे आज एकत्र जमलो आहोत. संभाजी ब्रिगेड मार्फत चालू झालं त्यांना खूप शुभेच्छा म्हणून एक आमंत्रित केलं आणि हा आपला सातारचा वारसा चालू झाला.